जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुमच्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण अलंकार हा जो काही आपला मराठी व्याकरणाचा टॉपिक आहे ह्याच्यावर आपण शॉर्ट व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे। तर शॉर्ट व्हिडिओ म्हणजेच काय, तर प्रत्येक अलंकार एक एक उपप्रकार घेऊन त्याची ट्रिक काय आहे, त्या ट्रिकनुसार कशी उदाहरणं लक्षात ठेवायची, हे सगळं आपण एका एका व्हिडिओमध्ये बघत आहोत। त्यामुळे अजूनही तुम्ही जर आपल्या अलंकाराची सिरीज म्हणजे याच्या आधी झालेले जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, नक्की एकदा बघून घ्या, तुम्हाला सोपं जाईल अलंकार। ठीक आहे, बघूया आता आपण पुढच्या अलंकाराच्या प्रकारावर आलो आहोत। अर्थालंकाराचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे अन्योक्ती, बरोबर। आता अन्योक्ती, अन्योक्तीची ट्रिक काय तयार होईल बरं, नावातच आहे। शुभांगी सुकरेने बनवलेली ट्रिक कोणती आहे माहितीये तुम्हाला, लोकांना माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगायचंय। अन्योक्ती मी या प्रकारे ट्रिक बनवली जी की तुमच्या सुद्धा लक्षात राहील। अन्य, अन्य म्हणजे दुसरा व्यक्ती, अन्य म्हणजे दुसरा, बरोबर। आणि पुढे काय लक्षात ठेवायचंय तर व्यक्ती, दुसरा व्यक्ती, हा अन्य व्यक्ती, अन्योक्ती राहील की नाही लक्षात कमेंट मध्ये सांगायचंय मला। आणि ट्रिक कशी वाटते, मजेची ट्रिक, ती सुद्धा तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर दुसरा व्यक्ती म्हणजे काय लक्षात ठेवायचं या अलंकारामध्ये, तर अन्योक्ती म्हणजे काय, दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून केलेलं बोलणं। आपल्याला बोलायचंय एकाला पण आपण बोलतो दुसऱ्याला, ते लागतं मात्र ज्याला बोलायचंय त्यालाच, ज्याला कळालं त्यालाच कळालं। बघा, जाऊया आपण अन्योक्तीच्या व्याख्येकडे। व्याख्या काय आहे आपल्या अलंकाराची, तर दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती, बरोबर। ज्याच्या बद्दल बोलायचं आहे त्याला लागेल असं बोलणं, परंतु दुसऱ्याला बोलणं, उद्देशून बोलायचं दुसऱ्याला, पण हेतू आहे दुसऱ्यालाच बोलायचा, येते लक्षात। बघा, सांबाच्या पिंडीत बसशी खेटून ऋषिका, सांबाच्या पिंडीला तू जर खेटून बसला, आज परी तो आश्रय सुटता खेटर उतरल रे तुझा माझ, जर तुझा आश्रय एकदा का सुटला तर तुझा माझ ते चांगलाच उतरवणार, आज जरी तू त्याला खेटून बसला असेल। रुचिक म्हणजे विंचू, बरोबर। पण आपलं हे कार्यकर्त्यासारखं आहे, कार्यकर्ते मागे मागे करत असतात, पण एकदा का कार्यकर्त्यांवरचा आपला हे संपलं, प्रभाव जर संपला तर मात्र मग कार्यकर्त्याला असं अलगद बाजूला घडतात, जो काही माज होता डोक्यावर बसणं वगैरे सगळं निसरत, बरोबर की नाही। पुढे बघा, येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करती अनेक, हे मूर्ख याती किमपी ही नसे विवेक, रंगावरून तुझला म्हणतील काक। छोट्याशा ओळींमधून खूप काही सांगून गेलेलं आहे याच्यामध्ये। येथे समस्त बहिरे बसतात लोक, आता लोकांना उद्देशून म्हटलंय का इथे, दिलंय लोक, पण लोकांना बोलायचंय का, नाही, जी वाईट प्रवृत्तीची माणसं असतात त्यांना उद्देशून बोलायचंय। का भाषणे तू मधुर करशी अनेक, का तू एवढी गोड गोड गाणी गातीये, ही लोक बहिरी आहेत त्यांना काय कळतंय, तू गाणं गातीये का काय करतीये, हा हे मूर्ख याची किमपी ही नसे विवेक, ही लोक काय आहेत त्यांना बुद्धी नाही अजिबात, हा हे मूर्ख याची किमपी ही नसे विवेक, रंगावरून तुझला म्हणतील काक, काक म्हणजे कावळा, कावळेचा आणि कोकिळेचा रंग सारखा आहे, बरोबर। आता लोकांना बहिर्याची उपमा दिली का, कारण ते फक्त रंग बघतील आणि रंगावरून तुला कावळा म्हणून ठरवतील, त्यांना माहिती नाही की तू गाणं गाते म्हणून, कावळा गाणं गातो का, नाही गात। तर मूर्ख मनुष्यांना उद्देशून केलेलं हे बोलणं आहे अन्योक्ती, म्हणजे अन्य व्यक्तीला केलेलं उद्देशून केलेलं बोलणं। ठीक आहे, बघा आता, बका ऐशा डोंगे तव अमती मासेची फसती, बका ऐशा डोंगे तव अमती मासेची फसती, परिज्ञाते तुझे कपट लवलाही उमजती, परिज्ञाते तुझे कपट लवलाही उमजती। आता ह्याचा जर तुम्हाला स्पष्टीकरण माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगायचंय, नसेल माहिती तर मला सांगा, मी कमेंट मध्ये सांगते। ठीक आहे, एक टास्क तुमच्यासाठी आहे, सगळं तुम्ही सांगून फायदा नाही, कारण पेपर तुम्हाला लोकांना लिहायचा आहे, बरोबर की नाही। तर हे आहे आपल्या अन्योक्ती अलंकाराचं, अलंकाराची उदाहरणं। ठीक आहे, थांबूया आपण इथे, पुढचा अलंकार कुठला असावा हे तुम्ही ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगा, याच्या नंतरचा व्हिडिओ आपण त्याच्यावरच बनवणार आहोत। आजच्या पुरतं एवढंच, विश यू ऑल द बेस्ट। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद।